नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिकवण, माझे कोकणच्या गप्पा टप्पा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. माझ्यासोबत रायगड जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष महेश मोहिते सर आहेत. सर, तुमचं मनपूर्वक गप्पा टप्प्यामध्ये स्वागत आहे. काय सांगाल सर, राजकारणाची तुम्हाला आवड कशा पद्धतीने निघाली? कारण खरं तर सर वकिली क्षेत्रामध्ये आहेत, स्वतः वकील आहेत, आणि वकिली क्षेत्राबरोबर राजकारणामध्ये आपण यावं आणि राजकारणामध्ये स्वतःची एक निर्माण करणार, कशा पद्धतीने आवड? खरं तर असं आहे की राजकारण हा काही वडिलोपार्जित आलेला आमच्या कुटुंबातला विषय नाही. एकतर मी 2002 अलिबागमध्ये आलो आणि अलिबागमध्ये शिक्षण घेत असताना विविध सामाजिक स्तरामध्ये जाण्याचा योग आला. खरं तर मला आठवतं की आदरणीय दादा, म्हणजे आमच्या मी जिथे लॉ कॉलेजचं शिक्षण घेतलं, लॉचं, ते ॲडव्होकेट दत्ता पाटील लॉ कॉलेजचे सर्वे सर्व आदरणीय दादा म्हणजे दत्ता पाटील हे होते. आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणावरचं शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं. मग SEZ आणि पोर्ट आणि या संदर्भामध्ये, आणि त्यावेळी दादांबरोबर फिरण्याचा योग आला. म्हणजे एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ते मला घेऊन जात असत, आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मग विद्यार्थ्यांची भूमिका काय याच्या बाबतीत ते मला उत्स्फूर्तपणे सांगत असेल, नाही महेश तुला आता भाषण करायचं आहे. आणि त्यावेळी मी बोलत असे, परंतु दादांचा जो अप्रोच होता लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या समजून घेणं, ते जवळून पाहण्याचा योग आला. आणि हे पाहत असताना मग खारेपाट विभाग असेल या संपूर्ण अलिबाग परिसरामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये मला फिरण्याचा त्यांच्याबरोबर योग आला. आणि त्याच्यामध्ये मग मला कळालं की लोकांना खरोखर एक सुज्ञ आणि समाजाभिमुख विचार करणारा एक राजकारणी किंवा समाज आणि राजकारण्याची सांगड घालून लोकांना पुढे घेऊन जाणारा एक कोणतरी सोबती या ठिकाणी हवाय. आणि मी तसंही त्यावेळी सुद्धा राजकारणामध्ये यायचं काही ठरवलं नव्हतं. 2006-07 ज्यावेळेस वकील झाल्यानंतर मी राजकारणामध्ये आलो. खरोखर तर ऍक्सिडेंटली तो विषय झाला माझ्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये येणं. आणि मी सक्रिय राजकारणामध्ये त्यावेळेस सुरुवात केली 2007. आणि 2007 आत्तापर्यंतचा प्रवास तुम्ही बघताय, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जात असताना आज एक समाधानकारक परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इस्टॅब्लिश असल्याचा मला आनंद आणि त्या ठिकाणी अभिमान वाटतो. रायगड जिल्ह्यामध्ये भाजपचं जिल्हाध्यक्षपद म्हणून तुम्ही काम करताय, जबाबदारी सांभाळताय. रायगड जिल्ह्याचा विचार केला तर प्रामुख्याने राष्ट्रवादी किंवा शिवसेना आणि एक शेकाप हे पक्ष प्रामुख्याने समोर येतात. अशा वेळेला भाजप पण कुठेतरी रायगड जिल्ह्यामध्ये सुरुवात करतोय. पनवेलमध्ये भाजपचे आमदार आहेत, पेणमध्ये भाजपचे आमदार येत आहेत. अशा वेळेला पक्षवाढीसाठी कशा पद्धतीने आता उपाययोजना असणार आहेत किंवा येणाऱ्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने एक अजेंडा असणार? खरं तर 2014 संपूर्ण देशामध्येच परिवर्तन झालं. म्हणजे 2014 पूर्वीची आपण परिस्थिती बघितली तर NDA UPA सरकार केंद्रामध्ये होतं, त्याच पद्धतीने आघाडीचं सरकार जे आहे ते राज्यामध्ये होतं. 2014 अतिशय उत्स्फूर्तपणे जनतेतनच बदल आवश्यक होता. नरेंद्र मोदीजींच्या रूपाने एक चांगलं देशाला उत्कर्षाकडे घेऊन जाणारं नेतृत्व हे जनतेने स्वीकारलं, आणि ते नेतृत्व इतकं लोकांनी ऍक्सेप्ट केलं, इतकं लोकांनी स्वीकारलं की त्याचा परिणाम 2014 निवडणुकांमध्ये आपण पाहिला. आणि त्याचा प्रभाव निश्चितपणाने माझ्यावरती पण झाला. भारतीय जनता पार्टी हा देश सर्वप्रथम मानून काम करणारा पक्ष निश्चितपणाने आहे, आणि ते काम करत असताना देशाच्या हिताच्या दृष्टीने, देशाच्या विकासाच्या दृष्टीने, देशाला जागतिक पातळीवरती उत्कर्षाकडे नेण्याच्या दृष्टीने अतिशय विधायक निर्णय घेणारे नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि ते नेतृत्वाखाली काम करणं हे निश्चितपणाने मला त्यावेळी भावलं आणि भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं. मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये आलो, साधारण 1.5 वर्ष माझ्याकडे कोणतीच जबाबदारी नव्हती. पक्षाने सुद्धा पाहिलं की महेश मोहितेकडे जबाबदारी दिली तर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकेल, आणि त्यानिमित्ताने मला मग त्यावेळी युवकांचं, त्यावेळी युवा मोर्चा म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये संबोधलं जातं, युवा मोर्चाचं जिल्हाध्यक्षपद दिलं. आदरणीय प्रशांतदादांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी जिल्ह्यामध्ये काम चालू होतं जिल्हाध्यक्ष म्हणून, आणि त्या मध्ये एक विंग युवा मोर्चा म्हणून माझ्याकडे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. आणि ती जबाबदारी पार पाडत असताना त्यावेळी जिल्हा सुद्धा मोठा होता, खारघर पासून
पोलादपूर पर्यंत असा इतक्या मोठ्या जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये फिरून युवकांचं संघटन जमवणं, युवकांना भारतीय जनता पार्टीबरोबर जोडण्याचं काम हे मला करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मग असं ठरलं की या जिल्ह्यामध्ये संपूर्ण सर्व निवडणुका ह्या भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र स्वबळावरती लढाव्यात. आणि मग महेश मोहितेला जिल्ह्यामध्ये या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालण्याऐवजी एक कुठला तरी मतदारसंघ हा कॉन्सन्ट्रेट त्यांनी केला पाहिजे म्हणून मग मला या ठिकाणी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाची अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली पॅरेंट बॉडीवरती. या विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय बूथ स्तरावरती जाऊन आम्ही काम केलं. हा मतदारसंघ भारतीय जनता स्वबळावरती लढून जिंकू शकते इथपर्यंत घेऊन जाण्याच्या क्षमतेचे कार्यकर्ते हे त्यावेळी आम्ही तयार केले. दुर्दैवाने म्हणा की त्यावेळी युती झाली, 2014 साली झाली नव्हती युती, पण एकत्रितरित्या सत्तेमध्ये आले होते. पण 2019 युती झाली, युतीमध्ये ही जागा जी आहे ती शिवसेनेकडे गेली. शिवसेनेचं सगळ्याच कार्यकर्त्यांनी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपेक्षा भारतीय जनता पार्टीने काकणभर सरस काम, एक पाऊल पुढे जाऊन काम हे भारतीय जनता पार्टीने त्यावेळी केलं. परंतु दुर्दैवाने 2019 एकत्र लढून युतीचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही आणि त्या सगळ्याच घडामोडी आपण पाहिल्या. पण एक चांगला आनंद हा भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याचा आहे. आपण देशाच्या अत्युच्च म्हणजे जगातल्या सर्वात अत्युच्च स्थानी असलेल्या लीडर नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय याचं समाधान आहे. आज जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे आणि एवढ्या लवकर ही जबाबदारी मिळणं हे माझ्या दृष्टीने मला वाटतं खूप म्हणजे माझा सन्मान केल्यासारखं आहे. तुम्ही बोलताना आता विषय करणार की अलिबाग मुरुड ह्या विधानसभेचा तुम्ही या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम करताय. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आता पुढच्या वेळेला भाजप स्वबळावर लढणार, शिवसेना स्वबळावर लढणार, कशा पद्धतीने आता काम असणार आहे? एक भाजपचा उमेदवार या ठिकाणी विजयी व्हावा किंवा भाजपचा उमेदवार निवडून यावा यासाठी विकासाची धोरणं कशा पद्धतीने असणार? बघा, 2014 ज्यावेळेस निवडणुका झाल्या, 2014 निवडणुका आपण बघितल्या तर आदरणीय नरेंद्र मोदीजींचा प्रभाव आज संपूर्ण लोकसभा निवडणुका असतील विधानसभा निवडणुकीवरती होता. त्यावेळी रायगड जिल्ह्यामध्ये एकमेव आमदार आदरणीय प्रशांत दादांच्या रूपाने त्यावेळी भारतीय जनता पार्टीला मिळाला. 2019 आपण जर बघितलं तर 2019 सुद्धा तोच प्रभाव राहिला आणि रायगड जिल्ह्यातल्या 7 विधानसभा मतदारसंघापैकी 3 विधानसभा मतदारसंघामध्ये आज भारतीय जनता पार्टीचा हक्काचा आमदार हा निवडून आलेला आहे. आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि नरेंद्र मोदीजी, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विचाराचा, नरेंद्र मोदीजींच्या कामाचा, देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक कारभाराचा हा प्रभाव 2019 निवडणुकीवरती राहिला, त्याचा फायदा शिवसेनेला झाला. जर त्याचवेळी आम्ही स्वतंत्र स्वबळावर जसे 2014 लढलो असतो तशीच भूमिका जर घेतली असती तर आज निर्विवादपणे भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये राहत असतं. पण तसं झालं नाही. परंतु एखादी गोष्ट ही चांगल्यासाठी सुद्धा होते, आम्ही याला काही वाईट मानत नाही. आज महाविकास आघाडीचा कारभार जो आहे तो कारभार आपण बघितला तर प्रचंड लोकांमध्ये नाराजी आहे. मग कोणतेही पक्ष, म्हणजे आता जसं अजित डोवलजी म्हणतात की आपण कुठल्याही युद्धाला जाताना त्या ठिकाणी आपला शत्रू हा फिक्स केला पाहिजे, शत्रू हा निवडला पाहिजे पहिला, तरच मग त्या युद्धाला हरतो. त्याच पद्धतीने आम्हाला माहिती आहे आता की आमच्या समोर असणारा प्रत्येक महाविकास आघाडीतला घटक पक्ष हा आमचा शत्रू आहे आणि त्यांच्या विरुद्ध आम्हाला भावी निवडणुका ज्या भविष्यकाळातल्या निवडणुका ह्या स्वतंत्र स्वबळावरती लढायच्या आहेत आणि त्या पद्धतीने रणनीती चालू आहे. आज जिल्ह्यामध्ये आमचं समर्थ बूथ अभियान चालू आहे. सगळ्याच तालुक्यामध्ये प्रत्येक बूथवरती जाऊन त्या ठिकाणी बूथपासनं अगदी मग नगरपंचायती असतील, नगर परिषदा असतील, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा असतील, या सगळ्याच निवडणुकांचं रणनीती जी आहे ती स्वतंत्र सोहळावरती कशी करते याचं आमचं चांगलं नियोजन चालू आहे आणि जिल्हाध्यक्ष म्हणून त्या नियोजनामध्ये अत्यंत सुव्यवस्थितपणे हे काम उभं राहताना मी पाहतोय. त्याच्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये कुणालाही बरोबर न घेता पक्ष नेतृत्व ठरवेल त्या पद्धतीने या निवडणुकाला आम्ही सामोरं जाणार आहोत आणि मला विश्वास आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, आमदारकी असेल, विधानसभा निवडणुका असतील, लोकसभा निवडणुका असतील, या स्वतंत्र स्वभावातील लढवणं
हे भारतीय जनता पार्टीच्या हिताचं आणि त्या ठिकाणी लोकांना विश्वासात घेऊन यशाचं गणित हे साकारणार निश्चितपणे असेल. नक्कीच. आणि ह्या वेळेला जर विकासाच्या दृष्टीने बघितलं तर मानवाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या रस्त्यांचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. अनेक वर्षानुवर्षे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम चालू आहे. आजही हे काम चालू आहे. सणासुदीचे दिवस असताना सुद्धा लोकांना प्रामुख्याने कोकणामध्ये चाकर म्हणलेल्या खड्ड्यांच्या रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय. ह्या सर्व गोष्टीकडे एक भारतीय जनताचे कार्यकर्ते म्हणून कशा पद्धतीने विकासाची कामं व्हावी आणि कशा पद्धतीतल्या स्थानिक आमदारांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं असं तुम्हाला वाटतं? एक तर असं आहे की आपण मांडलेले मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांमध्ये प्रकर्षाने आपल्याला दिसण्यात येईल तो असं ते असं दिसतं की मुंबई गोवा हायवेचं काम आज बघा, मी मगाशी जसं सांगितलं 2014 पूर्वी म्हणजे 2009 पूर्वीपासून म्हणजे 2004 निवडणुकांनंतर मुंबई गोवा हायवेचं काम हे काँग्रेसच्या कालावधीमध्ये चालू झालं म्हणण्यापेक्षा सुरू करण्याची प्रक्रिया झाली. 2014 सरकार होतं, केंद्रामध्ये होतं, इथे होतं, परंतु त्याला गती देण्याचं काम हे त्या कालावधीमध्ये झालं नाही. नरेंद्र मोदीजींचं सरकार आलं आणि त्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय गडकरी साहेब असतील यांनी या रस्त्याचं काम अतिशय गतीने होण्यासंबंधीचे निर्णय घेतले. आता आपल्याला दिसतो रस्ता कुठला, पनवेलपासून इंदापूरपर्यंतचा. तुम्ही त्याच्या पुढे जाऊन बघा, ह्या दोन्ही रस्त्याच्या म्हणजे इंदापूरच्या पुढे आपण महाडपासून कोकणात जाणारा सिंधुदुर्गपर्यंतचा रस्ता, त्या दोन्ही रस्त्याचे टेंडर्स हे एकाच वेळी झाले, दोन्ही रस्त्याची कामं एकाच वेळी सुरू झाले. आज महाडपासून कोकणात सिंधुदुर्गपर्यंत जाणारा रस्ता संपूर्ण पूर्ण झाला, म्हणजे एकाच वेळी टेंडर झालं, एकाच वेळी पैसे अलॉट झाले, एकाच वेळी काम सुरू झालं. तो रस्ता सिमेंट काँक्रीटचा रस्ता पूर्ण झाला आणि या ठिकाणी इंदापूरपासून पनवेलपर्यंत असणारा रस्ता याची अवस्था, याला जबाबदार हे त्या तिथले निश्चितपणाने कॉन्ट्रॅक्टर आहेत. कारण एका ठिकाणी कोकणात जाणारा इतका मोठ्या लांबीचा रस्ता हा व्यवस्थितपणाने होऊ शकतो, परंतु या रस्त्याची दुरावस्था ही आपल्याला दिसून येते. त्याच्यामधलं कारणच ते आहे की कॉन्ट्रॅक्टरचा नाकर्तेपणा, त्या ठिकाणी असलेला भ्रष्टाचार आणि या भ्रष्टाचारामध्ये लिप्त असलेले या महाराष्ट्रातले स्थानिक सगळे नेते हे त्याला निश्चितपणाने जबाबदार आहे. एखादं विकास काम होऊ द्यायचं नाही की ज्याच्यामुळे नरेंद्र मोदीजींचं आदरणीय गडकरी साहेबांचं नाव मोठं होईल, त्याला कुठेतरी खेळ घालण्यासाठी त्या कॉन्ट्रॅक्टरला त्रास देणं, त्या कॉन्ट्रॅक्टरकडून वसुली करणं हे काम करत असल्यामुळे त्या ठिकाणी काम जे आहे ते कामामध्ये बिघाड दिसतो आणि त्या कामाची दुरावस्था झालेली दिसते. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की विकास कामांच्या, मी तुम्हाला सांगतो अनेक उदाहरणं देते, काही ठळक उदाहरणं देतो की 2014 नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे. 2014 पूर्वी कधीच असं नव्हतं की ग्रामपंचायतीच्या मूलभूत पायाभूत विकासांचा निधी हा ग्रामपंचायतीला थेटपणाने येत होता, असं कधीच होत नव्हतं. म्हणजे केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारकडे पैसे वर्ग व्हायचे, ते जिल्हा परिषदेकडे जायचे, पंचायत समितीकडे जायचे आणि नंतर मग खाली ग्रामपंचायतीत यायचे, मूलभूत विकासाचे विषय. आज नरेंद्र मोदीजींनी 14 वित्त आयोगाने, आता 15 वित्त आयोग आहे, 14 वित्त आयोगामध्ये असलेली तरतूद वाढवली 15 वित्त आयोगामध्ये, पण ग्रामपंचायतीच्या मूलभूत पायाभूत विकासाचा निधी हा केंद्र सरकारकडून थेट ग्रामपंचायतीमध्ये वर्ग करण्याचं काम नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालं. आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याकडे जे सेक्टर आहे ज्याच्यावरती उद्योगधंदे अवलंबून आहे, मग त्याच्यामध्ये शेती असेल, शेतीवरती पूरक धंदे असतील, या सगळ्या क्षेत्रामध्ये एक पारदर्शकता आणण्याचं काम केलं. आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 6,000 रुपये थेटपणाने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली येऊ लागली. उज्ज्वला योजना असेल, उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून एखाद्या गरीब स्त्रीच्या डोळ्यामध्ये चुलीमध्ये फुंकत असताना तिचे अश्रू थांबले पाहिजे, या संवेदनशील पद्धतीने काम उभं करण्याचं निर्णय आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने घेतला. उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती जे दारिद्र्य रेषेखाली असतील, आदिवासी असतील, त्यांना मोफत गॅस सुविधा देण्यात आली. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या योजनांना गती देण्याचं काम, म्हणजे ई जे मार्केट आहे, आता तुम्ही बघितलं की त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणाच्या उद्योगाला चालना मिळते, म्हणजे थेटपणाने शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजेत, त्याचा माल जो आहे तो माल त्याच्या शेतातूनच
थेटपणाने उचलला गेला पाहिजे याच्यासाठी बाजाराची व्यवस्था नेटवर्किंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणली. आणि या सगळ्या व्यवस्था निर्माण करत असताना वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काम करणं गरजेचं होतं. म्हणजे आपण बघतोय की 2019 नंतर कोविडचं वातावरण निर्माण झालं. या कोविडच्या ज्यावेळेस वातावरण निर्माण झालं आपल्याकडे मास्क सुद्धा तयार होत नव्हता. भारतामध्ये मास्क हा त्या ठिकाणी आपल्याला आणावा लागत होता बाहेरच्या देशातून. पीपीई किट आपल्या देशात तयार होत नव्हते. आज देशामध्ये जगामध्ये सर्वात जास्त पीपीई किट सर्वात जास्त मास्क निर्यात करणारा भारत देश आहे. देशात म्हणजे जगामध्ये वॅक्सिनच्या निर्मितीमध्ये पुढे आलेल्या देशांमध्ये भारत हा एकमेव देश आहे की ज्यांनी जगाला वाचवण्यासाठी आवश्यक असणारं रेमडेसिवीर असेल हे त्यावेळी निर्यात केलंच, परंतु वॅक्सिन तयार झाल्यानंतर सुद्धा अनेक देशांना त्या ठिकाणी भारताबरोबर जोडणं आणि या विषयामध्ये भारत हा जगाला मदत करू शकतो असं एक चित्र तयार केलं. आणि या देशातल्या व्यवस्था निर्माण करण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरचं योगदान हे आदरणीय नरेंद्र मोदी यांचं राहिलं. मला असं वाटतं की विकासाला गती देण्याचं काम आपण रस्ते बघा किंवा ग्राम विकासापर्यंत येण्याची साधनं बघा याच्यामध्ये नरेंद्र मोदीजींनी खूप मोठं त्या ठिकाणी काम निश्चितपणाने केलंय. आणि देशामध्ये आपल्याला दिसून येईल की देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणार. आज जगातल्या मोजक्याच देशामध्ये म्हणजे डिफेन्सच्या बाबतीत भारत हा असा देश आहे की ज्या एक वेळ अशी होती की पाकिस्तानने सुद्धा आपल्याला सांगितलं तरी सुद्धा सीमा प्रश्नावरनं आपण बॅकफूटला येत असू, आज पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची ताकद आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात निर्माण झाली. डिफेन्समध्ये आपण पुढे गेलो. विविध क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल त्या ठिकाणी उद्योग असतील याच्यामध्ये आपण पुढे गेलो. हे सगळे योगदान आदरणीय नरेंद्र मोदीजींचं आहे. रोजगाराच्या बाबतीत विविध स्तरावरती आज MSME माध्यमातून जे खातं नारायण राणे साहेबांकडे आहे म्हणजे अगदी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगामध्ये एखाद्या युवकाला त्याच्या पायावरती उभं राहता आलं पाहिजे याच्यासाठीची योजना जी आहे ती आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आली. या जिल्ह्यातल्या विकासाचा विचार केला आपण तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग त्या ठिकाणी JNPT असलेलं विस्तारीकरण असेल, दिघी पोर्टच्या बाबतीत झालेला निर्णय या जिल्ह्याच्या बाबतीत म्हणजे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मला जे जाणवतं त्या ठिकाणी दिघी पोर्टचं असलेलं इस्टॅब्लिशमेंट असेल जे पूर्वी अगोदरच्या सरकारच्या कालावधीमध्ये पूर्ण फेल झालं होतं ते कार्यान्वित करण्याचं काम केलं. वेगवेगळ्या उद्योगांना चालना देण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा ही जी पायाभूत यंत्रणा असते की ज्याच्यामध्ये उद्योग येण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचं काम आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालं. परंतु शेतकऱ्यांना जो भूसंपादनाचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्याची जमीन संपादित करता येणार नाही हा सुद्धा महत्वाचा निर्णय आदरणीय नरेंद्र मोदीजींनी घेतला. त्याच्यामुळे एका ठिकाणी शेतकरी टिकला पाहिजे, उद्योग आणि विकासांना सुद्धा चालना दिली पाहिजे. या सगळ्याच विषयांमध्ये अतिशय चांगलं काम हे नरेंद्र मोदीजींनी केलंय. आणि मला असं वाटतं की भविष्य काळामध्ये या संपूर्ण देशाचा विकास ज्या पद्धतीने नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली होतोय महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे 2014 ते 2019 या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणाचं काम करण्यामध्ये यशस्वी झाले. रोरो सर्व्हिस असेल, पर्यटनाला विकास देण्यासंबंधी पर्यटनाला चालना देण्यासंबंधी रोरो असेल, रोरो सुविधा असेल, आमच्या काशीला 112 कोटीची जेटी असेल, मुरुडमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा बरोबर 1000 कोटीचा मेडिकल टुरिझमचा प्रोजेक्ट असेल, वेगवेगळे रस्ते असतील, मग दिघी पोर्टकडे जाणारा रस्ता असेल, या सगळ्याच रस्त्यांना मुरुड ते रोहा रस्ता, अलिबागवरनं रामराजकडे जाणारा रस्ता, या रस्त्याला निधी उपलब्ध करून देण्याचं काम त्यावेळी केलं. परंतु 2019 सरकार जे आहे ते सरकार वेगळ्या पद्धतीने स्थापन झाल्यानंतर त्या सगळ्या विकासाच्या कामांना खीळ बसवण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकारने केलं. मला विश्वास आहे की हे सरकार काही टिकणारं जास्त नाही, ते निश्चितपणाने कोसळणारं सरकार आहे. कधी कोसळेल आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे की बाबा सरकार काही जास्त वेळ टिकणार आहे टिकणार नाही, आणि ते कोसळलं की पुन्हा एकदा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा जी गतिशील करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा आहे ती पुन्हा कार्यान्वित करण्याचं काम हे निश्चितपणाने होईल असं मला विश्वास वाटतो. तुम्ही बोलताना नरेंद्र मोदींच्या बाबतीमधल्या योजनांचा आढावा तुम्ही सांगितला, अनेक उपाययोजना त्यांनी केल्या आहेत, अनेक योजनांवरती काम चालू आहे. सर्वसामान्य लोकांसाठी
अनेक योजना, ग्रामीण भागासाठी अनेक योजना त्यांनी आणल्या आहेत. परंतु महत्वाचा एक मुद्दा या ठिकाणी येतो, 2014 साली नरेंद्र मोदींनी जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा अच्छे दिन आएंगे हा एक नारा घेऊन त्यांनी निवडणूक लढवली, आणि ह्या एका नाऱ्याचा हा मोठा विस्तार या ठिकाणी झालेला आपण पाहतोय. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये अच्छे दिन सर्वसामान्य लोकांना कधी येणार अशी सुद्धा वाट बघावी लागते. पेट्रोलचा प्रश्न असेल किंवा गॅस सिलेंडरचा प्रश्न असेल, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये झालेली जी वाढ आहे, पेट्रोलने गाठलेली 100 असेल किंवा गॅस सिलेंडरचे, घरगुती गॅस सिलेंडरचे वाढलेले जे भाव आहेत, ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला जेव्हा भाव वाढत होते तेव्हा भाजप आंदोलन करत होतं, परंतु आज 100 पटीमध्ये जेव्हा पेट्रोलचे दर वाढ गेले त्यावेळेला मात्र भाजप शांत आहे. यावेळेला ह्या सर्व गोष्टीकडे सर्वसामान्य लोक जे त्रस्त आहेत महागाईमुळे याकडे भाजपचे एक कार्यकर्ते म्हणून तुम्ही कसे बघा? नाही, खरं आहे की बाबा याच्यामध्ये लोक आपल्याला आंदोलन करताना दिसत आहे, पण हे आंदोलन करणारी लोक ही सर्वसामान्य जनता आहे का? तर तसं दिसत नाही. आपण तुलनात्मक दृष्ट्या पाहूया की आंदोलन करणारे हे राजकीय पक्षाशी संबंधित असलेले कार्यकर्तेच रस्त्यावरती उतरतात. जनतेतनं एखादं आंदोलन उभं झालं आणि मोदी सरकारचा विरोध करायला लागलं असं कुठे दिसत नाही. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आता आपल्याकडे 100 रुपये लिटर पेट्रोल आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्या तुलनात्मक दृष्टिकोनातून आपण बघितलं तर साधारण पेट्रोल आणि डिझेलवरती त्या ठिकाणी केंद्र सरकारचं असलेलं टॅक्सचं मूल्यांकन आणि या ठिकाणी असलेलं सरकार महाराष्ट्र सरकारचं, तर त्याच्यामध्ये आपण तुलनात्मक दृष्ट्या बघितलं तर एकूण जी किंमत आहे त्याच्यातले 7 रुपये हे केंद्राकडे जातात. म्हणजे 100 रुपये तर 100 रुपयातले 7 रुपये हे केंद्राकडे त्या ठिकाणी वर्ग केले जातात, आणि 30 रुपये हा जो टॅक्स आहे तो त्या त्या सरकारकडे वर्ग केला जातो. महाराष्ट्रातलं सरकार असेल तर महाराष्ट्र सरकारकडे वर्ग केला जातो, आणि म्हणजे इतर राज्य, गोवा राज्य आपण तुलनात्मक बघूया तर त्या सरकारकडे वर्ग केला जातो. आज प्रत्येक राज्याने ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये या किमती वाढल्यात, आपण गोव्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला पेट्रोलची आणि डिझेलची किंमत ही 87 रुपये 86 रुपये दिसते. आपण तुलनात्मकदृष्ट्या हे बघायचं झालं तर हे का झालं? ज्या वेळेस जनतेमध्ये एखादी गोष्ट ही त्रासदायक होऊ लागते त्यावेळेस त्या त्या सरकारने, त्या त्या राज्याच्या सरकारने त्या ठिकाणी ठोस पावलं उचलणं गरजेचं असतं. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या गोष्टी महाग झाल्या, पेट्रोल महाग झालं तर जबाबदार कोण? केंद्र सरकार. म्हणजे आलं अंगावरती केंद्रावर ढकलायचं अशा पद्धतीचं धोरण सुरुवातीपासूनच त्यांचं आहे. परंतु ते असा विचार करत नाही की जे गोव्याने केलं, ज्या ठिकाणी गुजरातमध्ये आपण गेलो, जे उत्तर प्रदेशमध्ये गेलो तर 90च्या खाली पेट्रोल आहे. मग त्या ठिकाणी त्या सरकारने काय केलं की त्यांच्याकडे असणारा येणारा टॅक्स हा टॅक्स कमी करून त्या ठिकाणी दर कमी करण्याचं धोरण त्या ठिकाणी अवलंबलं. परंतु महाराष्ट्र सरकारमध्ये पूर्णपणाचं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे लोकांच्या खिशातले पैसे ओरबडून घेऊन केंद्रावरती जबाबदारी ढकलायची अशा पद्धतीचं धोरण ह्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. मला सिलेंडर, गॅस सिलेंडरच्या बाबतीत आपण तुलनात्मक आता अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती येत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला दिसून येईल की 2014 नरेंद्र मोदीजींचं सरकार स्थापन होण्यापूर्वी गॅस सिलेंडरचा भाव काय होता? तर 971 रुपये हा गॅस सिलेंडरचा त्यावेळी असलेला भाव आहे. म्हणजे जानेवारी 2014 गॅस सिलेंडरचा असलेला भाव 971 रुपये आणि आत्ता असलेला भाव जो आहे तो 2014 नंतर म्हणजे 2019 7 वर्ष झाली, 7 वर्षानंतर 873 रुपये आहे. म्हणजे UPA सरकारमध्ये 2014 972 रुपये असलेला दर हा आता 7 वर्षानंतर कमी आहे याचा विचार कोण करत नाही. म्हणजे त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे आंदोलनं करायची, 2014 भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली कारण 972 रुपये त्या ठिकाणी दर झाला होता. आज त्या दरामध्ये घट झालेली आपल्याला दिसेल. म्हणजे तो माझ्या माहितीप्रमाणे फेब्रुवारीमध्ये 1123 रुपये पर्यंत गेला होता UPA गव्हर्नमेंटमध्ये. महाराष्ट्रामध्ये पण त्यांचंच गव्हर्नमेंट होतं आघाडी सरकारचं. 2014 दर होता त्याच्यापेक्षा आता 2019 सात वर्षानंतर कमी झालेला दिसतो.
मग आंदोलन करणारे मी तेच म्हटलं की आंदोलनामध्ये जनता सहभागी होताना दिसत नाही. त्याचं कारणच ते आहे की युपीए सरकारमध्ये असलेल्या दरापेक्षा आता नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारमध्ये पेट्रोलचे दर हे आपल्याला दिसतात ते महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्या ठिकाणी कमी होताना दिसत नाही. गॅस सिलेंडरचे दर तर त्यावेळच्या सरकारपेक्षा आता कमीच आहेत. म्हणजे ही तुलना आपण जर बघितली तर निश्चितपणाने दोष द्यायचा कोणाला, केंद्र सरकारला याचा दोष देता येईल का? निश्चितपणाने देता येणार नाही. या सरकारने त्याचं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी याविषयी योग्य ते निर्णय घेऊन त्या ठिकाणी पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि गॅस सिलेंडर आणि इतर आपण ते म्हणताय त्याच्यामध्ये जनता रस्त्यावरती उतरत नाही, कारण 2014 मध्ये याच्यापेक्षा जास्त पैसे जनता मोजत होती, आता तर उलट कमी पैसे मोजावे लागतात. आपण आता पुन्हा एकदा रायगडच्या प्रश्नावर येऊया. रायगडमध्ये जर बघितलं तर विचार केला तर एमआयडीसी एरिया खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पर्यटन मोठ्या प्रमाणामध्ये आहे, अशा वेळेला स्थानिकांना रोजगार मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आज जर बघितलं तर बाहेर गावावरून लोक या ठिकाणी नोकरीसाठी येतात आणि स्थानिक नागरिकांना मात्र आंदोलन करावं लागतंय स्वतःच्या हक्कासाठी. ज्यांच्या जमिनी ह्या एमआयडीसीच्या कंपन्यांमध्ये गेलेल्या आहेत त्यांना सुद्धा हक्कासाठी भांडावं लागतंय. अशा वेळेला स्थानिक लोकांच्या पाठीमागे भाजप उभं राहणार 100% उभं राहणार. तुम्हाला काही उदाहरणं देतो म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारमधले अनेक नेत्यांना असं भासवण्याचा प्रयत्न करतात की त्या ठिकाणी आम्ही किती उद्योगशील आहोत, उद्योग येण्यासाठी आम्ही किती प्रयत्न करत आहोत. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जमिनी घेऊन 20-20 वर्ष झाली, पण जमिनी घेऊन जमिनी संपादित झाल्या, लोकांना पैसे दिले, लोकांकडचे पैसे संपले, लोकांना अपेक्षा होती की रोजगार येईल, लोकांना अपेक्षा होती की त्या ठिकाणी उद्योगाच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होईल, त्या ठिकाणच्या विकासाला गती मिळेल, झालंच नाही. तसं तुम्हाला सांगतो आमच्या शहापूर धरणमध्ये अलिबाग तालुक्यातल्या त्या ठिकाणी 1200 एकर जागा ही टाटा पॉवरसाठी ॲक्वायर केली एमआयडीसीच्या माध्यमातून. लोकांना त्या ठिकाणी त्यांचा मोबदला मिळाला, पण लोकांना सांगण्यात आलं होतं की जे जे एफेक्टेड लोक आहेत त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती त्या ठिकाणी कामावर घेतला जाईल. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमधल्या पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी निश्चितपणे तसं ॲग्रीमेंट पण झालं होतं की त्याच्यातलं CSR फंड असेल त्याच्या माध्यमातून काय करते. या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवरती आल्या, म्हणजे शेतकरी कंपनी MIDC यांचं ॲग्रीमेंट झालं आणि हे लेखी होऊन सुद्धा त्या ठिकाणी लोकांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली. म्हणजे उद्योग तर आला नाहीच, लोकांच्या जमिनी हातात न गेल्या, लोकांकडे मोबदल्याच्या स्वरूपात मिळालेले पैसे संपले, आता लोक देशोधडीला लागली तिथली. पण याच्या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय घेत असताना म्हणजे सरकारच्या माध्यमात जे MIDC ने ऍक्वायर केल्यानंतर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या हातामध्ये ती जमीन जाते, त्याच्यावरती प्रकल्प आणत असताना इंडस्ट्री डेव्हलपमेंटकडे त्या ठिकाणचे प्रकल्प प्रस्तावित असतात, ते कुठे सेटअप करायचे हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या हातात असतात. पण त्या ठिकाणी कुठलाही प्रकल्प आला नाही, टाटा पॉवर सुद्धा आता त्या ठिकाणी इंटरेस्टेड नाही. या ठिकाणी आमच्या उसर खानाव पुणे मल्याण घोटवडे या परिसरामध्ये 23 वर्षापूर्वी जागा घेऊन ठेवल्या, 2 प्रकल्प आले त्या ठिकाणी, HPCL आणि गेल. HPCL आता चालू आहे बॉटलिंग प्लांट आणि गेल बंद पडला. आणखीन 1700 एकर जागा तशीच पडून आहे, कुठलाही प्रकल्प नाही, 23 वर्ष झाले. मग अशा पद्धतीमध्ये एका ठिकाणी रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे आपण म्हणतो, परंतु MIDC संपादन करून पण आपण त्या ठिकाणी रोजगार आणत नाही. मग लोकांच्या जमिनी पण जातात आणि मगाशी जसं सांगितलं की लोकांच्या हातातच काही उरत नाही. आणि तशा पद्धतीचं धोरण हे गेले अनेक वर्ष चालू आहे. आता मुरुड परिसरामध्ये त्या ठिकाणी MIDC नव्याने संपादन, म्हणजे ज्या संपादित आहेत त्या जागेवर काही करायचं नाही, पण लोकांकडचं असलेली जमीन संपादनात घेण्याची प्रक्रियाही मोठ्या प्रमाणात चालू आहे. आम्ही 2 गोष्टी याच्यामध्ये केल्या की ज्या जमिनी मुळात संपादित केल्यात त्या जमिनींवरती पहिला प्रकल्प आणा. तुम्ही त्या ठिकाणी प्रकल्प आणत नाही आणि तुम्ही जिथे संपादन झालेलं नाही ज्या जमिनी पिकत्या आहेत त्या ठिकाणी नवीन संपादन आणायला मागता. मग ते होऊ न देता एका ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेणं आणि दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी संपादन झालेलं आहे त्या ठिकाणी प्रकल्प आणण्यासाठी आग्रह धरणं या संबंधीमध्ये आम्ही निश्चितपणाने आग्रही आहोत. मी त्या दिवशी ज्यावेळेस आदरणीय राणे साहेबांची जन आशीर्वाद यात्रा झाली त्यावेळेस या ज्या ठिकाणी संपादन झालंय त्या ठिकाणी लघु सूक्ष्म मध्यम उद्योगाच्या माध्यमातून काही प्रकल्प आणता येतील का अशी सकारात्मक चर्चा केली. आणि ज्यावेळेस कपिल पाटील साहेबांचा दौरा झाला
त्यावेळेस असं संपादन ज्या ठिकाणी लादलं जातंय त्या लादल्या जाणाऱ्या म्हणजे ज्या पित्त्या जमिनी आहेत, मी जसं मगाशी म्हटलं की आमच्या वागुलवाडीपासून तळेखरपर्यंत आणि रोहा तालुक्यातली खारखर्डीपासून असलेली पुढची सात गावं, दीव असेल अशी सात गावं, तर त्या ठिकाणी जे संपादन लादलं जात आहे जे लोकांना नको आहे तर ते बंद पाळावं यासंबंधी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणं, अशा दोन्ही विषयावर चर्चा केली. एका ठिकाणी रोजगार निर्मिती झाली पाहिजे पण दुसऱ्या ठिकाणी शेतकरी सुद्धा देशोधडीला लागू नये याच्यासाठीचे प्रयत्न हे निश्चितपणाने आमचं चालू. शेवटचा प्रश्न आहे सर, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून भाजपकडनं तुम्ही काम करताय, अशा वेळेला कोकणचे सुपुत्र नारायण राणे यांना लघु सूक्ष्म उद्योग मंत्री करण्यात आलेलं आहे, केंद्रीय मंत्री ते झालेले आहे, अशा वेळेला रायगडमधील लोकांना रायगडमध्येच राहून आणि आता कोरोनाचा काळ बघितल्यानंतर मुंबईमध्ये जी लोक गेले होते ते सुद्धा स्वतःच्या गावी आता परत आलेले आहेत, काहींची शेती आधीच MIDC च्या कारखान्यांच्या ह्याच्यामध्ये गेलेले आहेत, अशा वेळेला त्या लोकांना रोजगार मिळण्यासाठी नारायण राणेंच्या माध्यमातून राजकारण बाजूला ठेवून इथल्या स्थानिक आमदारांनी केंद्रीय मंत्र्यांच्या सहाय्याने उद्योग, सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग काहीतरी स्थापन करावे यासाठी कशा पद्धतीची भूमिका असणार? नाही, मला आश्चर्याचंच वाटतं की नारायण राणे साहेब केंद्रामध्ये मंत्री होणार ही कोकणासाठी गौरवास्पद गोष्ट आहे आणि त्यांच्याकडचं खातं सुद्धा आपण बघितलं तर कोकणाच्या विकासाला चालना देणं, आज 720 किलोमीटरचा कोकणला किनारपट्टी लाभली आहे, म्हणजे सूक्ष्म उद्योगाच्या माध्यमातून पर्यटनावर आधारित असणारे उद्योग विकसित करणं एक, मध्यम सूक्ष्म लघु उद्योगाच्या माध्यमातून म्हणजे 1 कोटी रुपयापर्यंत सूक्ष्म उद्योगाला त्या ठिकाणी आहे, त्यामुळे 35% सबसिडी आहे, 1 कोटी रुपयावरती 35 लाख रुपये सबसिडी केंद्र सरकार देतो उद्योग उभा करण्यासाठी. मध्यम उद्योग लघु उद्योगामध्ये त्या ठिकाणी 5 कोटी रुपयापर्यंत आणि मध्यम उद्योग जो आहे तो 200 कोटी रुपयापर्यंत आपण त्याचं डेव्हलपमेंट होऊ शकतं आणि एवढं चांगलं खातं कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक असणारं खातं नारायण राणे साहेबांकडे असताना देखील त्या ठिकाणी त्याचा उपयोग हे कोकणातले आमदार करतील का तर त्याचा मला त्यांच्या त्या दृष्टिकोनाबद्दल त्यांच्या त्या भूमिकेबद्दल हे शंका निश्चितपणाने वाटते, परंतु मला विश्वास आहे की कोकणामध्ये येणारं मग आपण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे असेल, पालघर असेल हे जिल्हे जर बघितले तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही जे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व करणारे आमदार असतील त्यांच्या माध्यमातून किंवा आम्ही जे राजकारणातले त्या ठिकाणी पदाधिकारी आहोत त्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निश्चितपणाने विकासाला गती देण्यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा करू. कार्यकर्त्याला उभं करणं हा काही मूळ उद्देश नसावा तर जनतेतले होत करू तरुण जे आहेत अगदी त्यांना सूक्ष्म उद्योग असेल, लघु उद्योग असेल, मध्यम उद्योग असेल याविषयीची माहिती देऊन त्या ठिकाणी त्याचे सेमिनार्स तसे त्या ठिकाणी प्रशिक्षण वर्ग लावून आम्ही या विषयाला निश्चितपणाने पुढे घेऊन जाऊ. कार्यकर्त्याला, तरुणांना, त्या ठिकाणी होत करू युवकाला त्याच्या पायावरती उभं करण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करू आणि या खात्याचा जितक्या जास्तीत जास्त उपयोग हा कोकणाला होईल, रायगडला होईल त्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करू. नक्कीच सर, आणि जर आपण बघितलं तर राजकारण बाजूला ठेवून कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी, इथल्या तरुणांच्या विकासासाठी, बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण गोष्टीचा फायदा राजकारण बाजूला ठेवून भाजप पक्ष करेल आणि इतर पक्षांचे कार्यकर्ते किंवा नेते मंडळी सुद्धा सोबत राहून कोकणचा विकास करतील असं आपण आशावाद या ठिकाणी व्यक्त करूया. वेळात वेळ देऊन तुम्ही आमच्यासोबत चर्चा केलीत, आमच्या प्रश्नांना समर्पक उत्तर दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक माझे कोकणतर्फे मी आभार मानतो. माझे कोकणचे सुद्धा मी आभार मानतो की आपण खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे लोकप्रतिनिधी असतील किंवा वेगवेगळे सामाजिक कार्यामध्ये काम करणारे असतील अशा लोकांच्या मुलाखती घेऊन लोकांपर्यंत त्यांची भूमिका पोहोचवता. आपल्या कार्याबद्दल सुद्धा मी आपल्याला सलाम करतो आणि आपले मनापासून धन्यवाद सर. तुम्हाला तुमच्या पुढील वाटण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. वेळ झाली आता इथेच थांबायची, पुन्हा भेटू एका नवीन व्यक्तीसोबत नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत पाहत राहा माझे कोकण.